वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश मारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। तुका विष्णु नाही दुजा।
तुझा विष्णुना ही तुझा धन्य दुखो वास भरत धन्य दुखो वास भरत तुझा विष्णु नाही तुझा तुका विष्णु नाही तुझा भ्रतार भोगिता नसेल तर तेवढ्यात समजून घ्या।
साधे अलंकार तरी भोगिता भ्रतर म्हणून काही काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी अन्य गोष्टीनं शोभतात. एक संस्कृत सूत्र आहे, पराश्रयेन शोभन्ते पंडिता वनिता लता. वेल असतो वेल तो दुसऱ्याच्या आश्रयाने शोभतो, स्वतंत्र नाही. कोणाच्या तरी आधाराने वेल वर चढते. पंडित राजाश्रय असेल तर पंडिताला मान असतो, अनुवनिता म्हणजे स्त्री. हे जसे व्यवहारात आहे तसं परमार्थात साधकाचं जीवन श्रीगुरूच्या कृपेशिवाय पूर्ण नाही. जवळजवळ रात्रीचा सगळा अभंग आपण त्याच ऐकला. श्री संतांची या माता चरणावरी फार सुंदर विवेचन महाराजांनी सांगितलं की जो प्रवचनाचा विषय चालला होता त्याला अनुसरून त्याने अभंग घेऊन तसं आपल्या पुढे चिंतन म्हणलं. श्री गुरुच्या कृपेशिवाय जीवन पूर्ण नाही. पंची पंख बिना, गुरु नानक सांगतात, पंखाशिवाय पक्ष्याला किंमत नाही. हस्ती दंत बिना, हत्तीशिवाय दाताशिवाय हत्तीला किंमत नाही. नारी पुरुष बिना, आणि पतीशिवाय पत्नीला किंमत नाही. जैसे तरुवर फल बिनुहीना, वैसे पुरुष हरी नाम बिना. नदी नीर बिना, पाण्याविषयी नदीला किंमत नाही. पलटण भागातल्या सगळ्या शेतकऱ्याची तोंड पाक सुकून गेली. निदान देवघरण भाटघर मध्ये पाऊस पडल्यामुळं उजवा कॅनल सुरू झाला. त्यामुळे निदान ज्यांच्याकडे कॅनल बॅगत आहे त्यांची तर तोंड जरा उजळली. खरं म्हणजे आत्ता जे पाणी आले ते तुमच्या वाटणीवर होतं, खरं सांगा होतं, खरं सांगा नव्हतं. दुष्काळ तीव्र असल्यामुळे ते पाणी आलं. नियमाप्रमाणे पाणी ते तुमचं नाही. आता जे पाणी तुम्हाला आलंय दुष्काळामुळं त्यातला बहुसंख्य वाटा पारणात द्या. हा ते तुमचं नाही मुळातलं, त्यात तुमचा हक्क नव्हता. नदी नीर बिना, पाण्याशिवाय नदीला किंमत नाही. धेनु क्षीर बिना, दुधाशिवाय गायला किंमत नाही. म्हणून तर देशी गाय उपेक्षित झालेली आहे, दूध देत नाही. म्हणून सरकारला शोध लागला की देशी गाय दूध देत नाही, म्हणून दूध देणारी गाय आणली जर्सी. जर्सी गाय आणली दूध देणारी, लय दूध देते, 8-8 लिटर देते, लय दूध देते. दुधाचा महापूर आलाय, महापूर. फक्त त्या दुधाला चवण ढव कसली नाही. आता गायीचं पुराण सांगत बसत नाही, तुकोबारांचं पुराण मागे राहिला. नदी नीर बिना, धेनु क्षीर बिना, नदी नीर बिना, धेनु क्षीर बिना, काय राहते. जैसे तरुवर फल बिनहीना, असा मोठा वृक्ष आहे पण त्याला फळ नाही. जैसे तरुवर फल बिनहीना, वैसे पुरुष हरी नाम बिना. गुरु नानकांचा अभंग आहे. देह नैन बिना, देह नैन बिना, डोळ्याशिवाय शरीराला किंमत नाही. डोळ्यांनी शरीर शोभत, म्हणून ज्या स्त्रीचे डोळे चांगले आहेत तिला काय म्हणतात, सुलोचना आहे ना, सुलोचना नाव आहे ना. ज्या बाईचे डोळे चांगले आहेत तिला सुलोचना म्हणतात.
आता तुम्ही सगळेजण माझ्याकडे बघा जरा थोडस, आता मध्ये माईक आलाय, माईक मी घोटाळा केलाय थोडासा, पण तुम्ही बघाच माझ्याकडे जरा, म्हणजे काही बघण्यासारखं नाही मी, तरी पण बघा. सोलोचना बघितलं ना मग सोलोचना. जाऊ द्या. देह नाही न बिना रैन चंद्र बिना, रात्री शिवाय चंद्राशिवाय रात्र शोभत नाही. देह नाही न बिना रैन चंद्र बिना, देह नाही न बिना रैन चंद्र बिना, मंदिर दीप बिना. जैसे पंडित वेद विहीना, वैसे पुरुष हरि नाम बिना. भजन गोड आहे बापू, भजन गोड आहे. सुमिरन करले तेरे मना, सुमिरन कमे. कमे म्हणजे वेळेत सोडणं गरजेचं असत, आणि आपला सुरुवातीचा अर्धा तास थोडासा सगळ्यांनाच द्यावा लागतो. गाते श्रोते आणि पाहते. कीर्तनात सगळेच आहेत ना, गाते असतात, श्रोते असतात, पाहते असतात. गाते श्रोते काही सोतेही असतात. अपेक्षा आता 4 ते 6 वेळेत बहुतेक कोण झोपत नसेल अशी अपेक्षा. जाऊ द्या. सुरुवातीचा अर्धा तास आपला त्या संगीतामध्ये जात असतो ना. गोड भजन होत. रामकृष्ण हरी किती शांत भजन चाललेलं असत. साधकाची दशा उदास असा. साधकासाठी 2 अभंग आहेत गात्यामध्ये. एक अभंग आहे निर्वाह पुरते अन्नाच्छाद, दुसरा अभंग आहे साधकाची दशा उदास असावी. असे 2 अभंग आहेत. निर्वाहापुरते अन्नाच्छादन याचा नंबर सांगता येणार नाही, 980 असा काहीतरी असेल. साधकाची दशा उदास असावी तो मात्र पाठ आहे, तो अभंग आहे 1161. गेल्यानंतर पहा 2 अभंग आहेत. साधकानं कसं राहावं निर्वाहापुरते. काल रात्री महाराजांनी सांगितलं ना साड्या, खरंच साड्या असाव्यात. किती स्त्रियांचं वैशिष्ट्य आहे, किती साड्या असल्या तरी कमीच पडतात. मग लक्षात आलं आमच्या की द्रौपदीच्या अंगात साड्या कशा निघाल्या. किती साड्या असल्या तर स्त्री आणखी रुसतातच. गौरीला नवीन पाहिजे आता सांगते तुम्हाला. स्त्रियांना साड्या जास्त लागतात, किती लागल्या तरी सुद्धा जय ललिताबाई सारखे नाही लागत. काय काळजी, ललिताबाईला 12,500 साड्या लागल्या. 12,500 साड्या सापडल्या तिच्या घरात. तामिळनाडूची डब्बी अम्मा जय ललिताबाई. मी म्हणलं एवढ्या साड्या कशासाठी वापरल्या कुणाला. मग माझ्या लक्षात आलं की तिला असं वाटलं की न जाणो जळण कमी पडलं तर अडचण नको. साड्यामध्ये जा, चला निर्वाहापुरते लक्षात ठेवायचं. आपल्याला किती लागतं पूर्वीच्या माणसाला विचारलं ते सांगायचे तात्या वर्षाच्या काठी 2 धोत्र लय झाली. पण ती धोत्र अशी नव्हती आमच्यासारखी तलम. जाड भोतर असेल मांजर पाटाच मस्त अगदी. थंडी वाढली की तेच अंगावर यायचं, लय सुंदर असायचं. ते लोक सांगायचे खेडेगावातले 2 धोत्र, एक कुडत, कुडत म्हणजे अंगातलं शर्ट, आणि एखादी दंडकी, दंडकी म्हणजे आतली बंडी. आणि योग पटका आणि योग टॅवेल असला की बास वरिष्ठ निघतय कसं बी.
आता कॉलेजला जाणाऱ्या मुलाला विचारा किती पॅन्ट आहेत त्या. लोकांच्या घरामध्ये सहज जा तर तुम्हाला सहज सकाळी सांगितला विषय मी तो मला अपुरा वेळ कमी आहे म्हणून सांगत नाही जास्त म्हणून सांगितलं. शोषण शोषण चालू आहे सध्या. तुम्हाला जो पैसे मिळतात ते तुमच्याकडे यायच्या अगोदरच बाहेर पडतात पैसे कितीतरी. सहज लोकांच्या घरात गेले तर एक चार पाच माणसाच्या कुटुंबात कमीत कमी 7 ते 8 टॅवेल नक्की जात कुठे कोणत्याही बाथरूममध्ये जा 5-6 टॅवेल दिसतील तुम्हाला प्रत्येकाचा वेगळा. कोणत्याही बाथरूममध्ये जा टूथपेस्टच्या 5-6 ब्रश नक्की दिसतील प्रत्येकाची टूथपेस्ट याची त्याने वापरू नये बरोबर आहे. तोही काही वाईट नाही ते रामकृष्ण अरे वा सहज जा तेवढे टूथपेस्ट दिसतील. लोकांच्या बाथरूम मध्ये शिरलं तर साबणाच्या वड्या सहज दिसतील 7-8. कसं शोषण चाललंय बघा लक्षात ठेवा. सहज गेले शॅम्पूचे भरपूर पुढे पडलेले असतात भरपूर. पैशाचा लय गांभीर्याने विचार करत नाही सध्याचा समाज. फक्त इन्कमचा जास्त विचार करतो. प्रत्येक ठिकाणी इन्कम साठी भांडतो आउटगोईंग साठी भांडत नाही मनुष्य. आमचा पैसा चुकीच्या मार्गाने ज्यास जातो यासाठी कुठेच मोर्चे निघालेले नाही. आम्हाला कमी पडतोय म्हणून सारखे मोर्चे चालू आहेत इनकमिंग. मी शिक्षकांच्या विरुद्ध नाही बरं का नाहीतर शिक्षक माझ्या वैतागतील. पण प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाचा पगार झालाय 22 ते 25 बरोबर आहे का. भांड गुरुजी कुठे आहेत बारदिवस पाठीमाग. हा बघा मारुती भाऊ सांगतात 25 ची त्यांची संस्था चालवतात ना 25 च्या पुढे आहे प्राथमिक शाळा. मुख्याध्यापक 30 मध्ये आहे. माध्यमिक विद्यालयामधला जो टीचर आहे त्याची रेंज आहे 35 ते 40. आणि उच्च माध्यमिक म्हणजे कॉलेजमधले जे प्रोफेसर मंडळी आहेत त्यांची रेंज आहे 45 ते 50. आणि त्यांचा जो प्रिन्सिपॉल असेल तर प्रिन्सिपॉल 55 ते 60 मध्ये आहे सध्या. आणि त्यामध्ये जर सिनियर प्रिन्सिपॉल असेल म्हणजे जास्त सर्व्हिस झालेला म्हणजे रिटायरच्या लाईनमध्ये आला असला प्रिन्सिपॉल समजा तर रिटायरच्या याच्यामध्ये आलेला प्रिन्सिपॉल कदाचित असेल तर त्याचं स्केल आहे जवळजवळ 80 ते 90. म्हणजे ज्या प्रिन्सिपॉलला 90,000 रुपये पगार आहे 90,000 रुपये त्याला रोज 1,000 रुपये पगार आहे नाही 3,000 रुपये चुकलं माझं. रोज 3,000 रुपये पगार आहे 3,000 रोज. तो 3,000 पगार आहे 8 तासाचा परत 24 तासाचा नव्हे किती तासाचा 8 तासांचा पगार आहे 3,000. म्हणजे 1 तासाचा पगार झाला 2,700 रुपये बरोबर आहे चुकतंय. हा 27 ते 81 ना 8 तासाचा पगार 3,000 चुकलं 8 चौक 32 8 तासाचा 3,000 म्हणजे 1 तासाचा 4,500 साडेचारशे 1 तासाचा 4,500 म्हणजे 60 मिनिटाचा 4,500 म्हणजे 6×7=42 बरोबर. 1 मिनिटाचा किती झाला 7 रुपये झाला की बरोबर आहे ना. 7 ते 7.5 रुपये 1 मिनिटाचा पगार. म्हणजे प्रिन्सिपॉल टॉयलेटला गेला 10 मिनिटं बसला टॉयलेटला तरी त्याचा पगार 70 असावा. म्हणजे प्रिन्सिपॉलच्या टॉयलेटला जाण्याची किंमत सध्या 70 रुपये लक्षात आहे. काय सरकार पगार वाढतंय तरी सगळ्या शिक्षकांची इच्छा आहे जमलं तर मनमोहन सिंग रिटायर व्हायच्या अगोदर 7वा वेतन आयोग लागू झाला तर बरं होईल. कसं वेतन आयोगानं आपल्या देशाचं कंबरड मोडलंय तोही विषय सांगण्यासाठी बसलेलो नाही. तुम्ही विषयानं विषय लांबत असतो ना. निर्वाहापुरते जागा लक्षात घ्या. निर्वाहापुरते किती लागतं किती लक्षात घ्या.
आपल्याला जेवढं लागतं तेवढंच जवळ असावं, जास्त नाही. बाकीचं सोडून द्यावं निर्वाहापुरते. मी सांगता सांगता राहिलो की प्रत्येकाच्या बाथरूम मध्ये गेलो तर 7 ते 8 टावेल आहेत. त्यांच्या घरात देवाऱ्यावर गेलो तर 25 देवामध्ये एकच वस्त्र आहे, आणि तेही वस्त्र म्हणजे त्याला कधी साबण लावत नाही ती, इतकं काळ मिट्ट विटलेलं आहे ते कि त्यानं जर देव पुसला तर मला वाटतंय देवाला उलटी नक्की होत असेल त्याच्या वासाने. कसं चाललंय बघा लक्षात, 25 देवात एवढीशी डिसन, त्याच्यात एवढीशी साखर, आणि तरी आई सांगते बाळ्याला, बाळ्या जरा कमी साखर घे, मागल्या कमी घे कमी घे. निर्वाहापुरते सध्याचा मनुष्य भोगी जास्त झाला, लक्षात ठेवा, जास्त जवळ संग्रह जास्त करू नये. ज्यांच्या जवळ संग्रह नाही त्याला झोप शांत लागते, आणि ज्याला शांत झोप लागते त्याचा बीपी कधीही हाय होत नाही, लक्षात ठेवा. झोप शांत लागली पाहिजे. जीवनाची दोन सूत्र लक्षात ठेवा. ज्यांना वाटतं आपलं जीवन सुखी आहे, सुखी असावं, त्यांनी दोन सूत्र पाठ करा. एक, पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे, हे सूत्र लक्षात घ्या. तुम्ही कुठं आपल्या हातात असतं भाई, मग कुणाच्या हातात असतं, आपल्याच हातात असतं, कशाला लय विचार करता बाकीचा. पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे, आणि उठल्या उठल्या तांब्या हातात घेतला पाहिजे. या दोन गोष्टी सुखी जीवनाच्या आहेत, लक्षात ठेवा. आणि त्या दोन्हीमध्ये माझा नंबर आहे, ठोंबरे भावना विचारा. ठोंबरे भाऊ आता माझ्यावर चालते, त्याला 10 महिने झाले. आम्ही वर्षभर पंढरपूरच्या वारीचा संकल्प केलाय ना, 10 महिने ही सगळी मंडळी माझ्यावर जवळजवळ 10 जण आहेत. 10 जण मंडळी 10 महिने चालल्यात. त्यांना विचारा अनुभव रोजचा काय म्हणतो, आता त्या पडल्यावर किती वेळानं झोपतो विचारा त्यांना. अंतरावर आडवा झालो तर दुसऱ्या मिनिटाला घोरलाच पाहिजे. आणि सकाळी जागा झालं तर पहिलं टॉयलेट लागतं. जीवन सुखी ठेवा. तुम्ही संग्रह खूप करता, पण त्या संग्रहानं शरीरामध्ये रोगांचाही संग्रह खूप करता, आणि परिणाम आता शौचालय गेलं तर लवकर शौचालय येत नाही, झोपायला लागलं तर झोप येत नाही, मला रात्री 2 वाजेपर्यंत डोळा लागला नाही, सकाळी काकडा सुरू झाल्यावर डोळा लागला, त्याला काय करता नालायक, आपला नालायक पण तेवढा आहे ना, भजन सुरू झालं मग डोळा लागतो, भजनात लक्ष लागतच नाही. निर्वाहापुरते कुठं राहावं? श्रीमद भागवतामध्ये गोड सांगितलंय. मी सगळं तुकोबारांचं जीवनच सांगतोय, मला काळजी करू नका, तुकोबारांचं जीवनच आहे. शुकाचार्य लिहितात, राहण्यासाठी डोंगराच्या गुहा असताना घरं कशाला पाहिजेत, पिण्यासाठी निर्जर असल्यानंतर परत आणखीन भांडी कशाला ठेवली पाहिजे जवळ. सकाळी जेवढी सरकारी लोक आले होते त्यांना सगळ्या स्पेशल बाटल्या आणून दिल्या संयोजकाने, तुमचे आभार मानले पाहिजेत, खरोखर आभार मानले पाहिजेत. संयोजकाच्या लक्षात आलं की सामान्य लोकांच्या पेक्षा यांचं जीवन महत्वाचं आहे, त्यांना हे पाणी कसं द्यायचं, त्यांना बिसलेरी पाणी दिलं पाहिजे त्यांना, कारण ते रोज साधं पाणी प्यायची सवय त्यांना नसते ना. सकाळीच बोलणार होतो पण त्यांना लईच खाजवल म्हणून बोललो नाही, बाकी ते गेले बोलायला लागलो अगोदर नाही. माझ्या डोक्यात आलो तर साहेब तुमच्यासाठी बिसलेरी वाटत आहे, आमच्यासाठी तुमचं पाणी आहे, तुम्ही जे सोडत आहेत. आम्ही सामान्य पाणी पिणारी माणसं आहे खरोखर, प्रश्न बिसलेरी वाटणार आपण बुवा लोकांना नाही प्यायचं. सामान्य लोक जर फुकटचं पाणी पितात तर आपण 15 रुपये लिटरचं नाही प्यायचं, आपल्याला नाही आवडत ते. जे सामान्य लोक पितात तेच पाणी प्यायचं. म्हणून अलौकिक नुहावे लोक आपल्याला नको, फार अवघड गोष्ट आहे. एका बाजूला लोकांना पिण्यासाठी पाणी नाही लक्षात ठेवा, आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंतांच्या घरामध्ये बिसलेरी बाटलीच्या बॉक्सच्या थाप्या लागल्यात. एक लक्षात, माण खटाव या तालुक्यातली माणसं पाण्यासाठी वणवण करतायत सध्या.
मान खटाव कशाला पाहिजे, अगदी जवळ आले इथं फलटण तालुका आंध्रुड, विश्वासू आमचा विश्वास पाटील आमच्यावर आहे ना, आंध्रुडला त्यानं काय सांगितलं कधी तर माझी ध्यानात नाही, मानशी 20 लिटर बापू, मानशी 20 लिटर पाणी मिळतं एका दिवसात, एका घरात 5 माणसं असली तर 100 लिटर पाणी मिळतं, 100 लिटर पाण्यामध्ये त्या माणसाने 24 तास काढायचे, आंघोळ धुणं कपडे लत्ता भांडी कुंडी जेवण सगळं त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा की आंध्रूळ सारख्या गावामध्ये भीषण दुष्काळ पडलाय, तर तिथल्या लोकांना सरकार एका दिवसाला फक्त 20 लिटर पाणी देते आणि सांगतंय एवढ्या 20 लिटरमध्ये 24 तास काढ, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पुण्यामध्ये 15 रुपये लिटरची बाटली येते ना पाणी पिण्यासाठी, याला म्हणतात निर्वाहापूर्ती। लक्षात, निर्वाहापूर्ती म्हणजे काय, इतका गोड अभंगाई याच्यावर चिंतन करून प्रवचन संपवा असं वाटायला लागले। आश्रमाशी स्थान कोपी गुहा, कोटेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण आठवावा, नये बोलो फार बैसून जनामध्ये, लोकांच्या मध्ये जास्त बसू नये, लोकांच्या मध्ये बसले की लोक त्यांच्यासारखंच बोलतात आपल्यासारखं कधी बोलत नाहीत, कधी प्रवचन संपून जर तुमच्यामध्ये येऊन बसलो तर तुम्हाला असं कधीच विचारणार नाही की महाराज काल जो अभंग सांगितला तुम्ही 981 त्याचं जरा चिंतन सांगा, असं कधीच म्हणणार नाही, तुम्हाला पहिला प्रश्न विचारणार का त्या पावसाचं कसं काय, लोक प्रपंचच विचारतात तुकोबाईसारखे महात्मे त्यांची काय अवस्था असेल सांगा, ता सोनिया बोले तू का आता लोका दंडवत, आता लोका दंडवत, आता लोका दंडवत, नको लोक नये बैसो फार, नये बोलो फार बैसो जनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमी, इंद्रियांचं दमन करण्यासाठी बुद्धी सारखी सावधान पाहिजे, लक्षात ठेवा। लोकांमध्ये बसले की लोक भुरळ पाडतात, कोणता पदार्थ तुम्हाला खायला घालतील सांगता येत नाही, चिरंजीव पद वाचलं पाहिजे, शब्द स्पर्श रूपरस गंध याच्यामध्ये लोक कसे आपोआप आपल्याला ढकलतात आपोआप याच्यामध्ये, म्हणून सावधान बुद्धी इंद्रिय दमी, तुका म्हणे घडी घडीने साधावी, साधकानं प्रत्येक घडीचा विचार करायचा असतो, त्रिगुणाची गोवी उगवणी त्रिगुणाच्या बाहेर पडायचे, हा एक अभंग सांगितला 980 कुठेतरी असेल, जरा थोडासा फरक पडेल बघा, काय तसे क्रमांक लगेच बसलेले नाहीत सगळे, आणि दुसरा सांगितला तो 1161, साधकाची दशा उदास असावी, तुकोबाऱ्यांचं जीवन कसं होतं आपण लक्षात ठेवा, उपाधी नसावी अंतर्बाही, लोलुप्तता काय निद्रेते जिनावे, निद्रेवर स्वामित्व पाहिजे निद्रेवर, गुडाकेश, अर्जुना काय म्हणतात गुडाकेश म्हणतात ना, गुडा म्हणजे निद्रा, अर्जुनाचं निद्रेवर स्वामित्व प्रभुत्व होतं, निद्रा आपल्या हातात पाहिजे, साधकाची निद्रा सांगितलेली आहे श्वान निद्रा तथैवच, साधकाची 5 लक्षणं सांगितले, काक चेष्टा, कावळ्यासारखा प्रयत्न आपण वाचले कावळ्यान त्या गाडग्यातलं पाणी कसं वर आणलं तर खडे टाकून, काक चेष्टा बकत ध्यान, प्रयत्नाच्या बाबतीत साधक तसा प्रयत्न पाहिजे त्याचा, ध्यानाच्या बाबतीत बगळ्यासारखी एकाग्रता पाहिजे कसा शांत बगळावर, संत वाङ्मयामध्ये बगळा सगळा निषिद्ध म्हणून आलेला आहे सगळीकडे, बैसे बगळा निश्चळ ध्यानी, पण मला वाटतं एकाग्रतेसाठी दत्तात्रयाने त्याला का गुरु केला नाही कोणाला, एकाग्रतेसाठी बगळ्याचं उदाहरण कुठंच नाही जगातच नाही, तो ध्यान करतो म्हणजे काय, इतका एकाग्र झालेला असतो आपल्या लक्ष्याकडं, त्याचं लक्ष आहे मासा, म्हणून लोलुप्तता काय निद्रे ते जिनावे,
भोजन करावे परिमित, साधकाचं भोजन सांगितले परिमित। परिमितचे अर्थ दोन आहेत, परिमित म्हणजे मित म्हणजे मिती, मिती म्हणजे दिवस, परिमित म्हणजे दिवसातून एकदा, साधकानं दिवसातून एकदा जेवायचं। ब्रह्मचारी, वानप्रस्थी आणि संन्यासी तिघांना दोन वेळ जेवायचा अधिकार नाही, ग्रहस्थ्यांना आहे, पण ग्रहस्थ्याला काम करावं लागतं म्हणून आहे। या तिघांनी तीन वेळ दोन वेळ जेवायचं नाही। का जेवायचं नाही? ब्रह्मचारी, वानप्रस्थी आणि संन्यासी हे काही कमवत नाहीत, कशी शास्त्राची योजना बघा, तुम्ही कमवत नाहीत ना म्हणून तुम्ही एक वेळा एक वेळ जेवायचं, केवढी योजना केलेली आहे। तुम्हाला खरं सांगतो, शास्त्राच्या नियमात आपण वागत नाही म्हणून दुरावस्था आलेली आहे ना। वयाच्या 50 नंतर वानप्रस्थी आश्रम घेतला पाहिजे या नियमात आपण वागलो असतो ना। तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही वानप्रस्थी बनत नाही म्हणून वृद्धाश्रमी बनताय। वानप्रस्थी झाला तर वृद्धाश्रमात जायची आवश्यकताच नाही, कारण वृद्धाश्रमाच्या अगोदर वानप्रस्थ धरला मनाचा रस्ता। आपल्या भारतीयांच्या जीवनामध्ये चार वर्ण चार आश्रम आहेत ना, त्याची योजना फार शास्त्रबद्ध आहे। अलीकडच्या काळामध्ये तो टीकेचा विषय झाला, ते सोडून द्या, म्हणजे ते त्या काळामध्ये चांगलं नव्हतं असं मुळीच म्हणून आहे। ज्या त्या काळामध्ये ज्या त्या समाजाची रचना त्या त्या काळामध्ये चांगलीच असते, त्याच्यामध्ये तुम्ही त्या पाठीमागची टीका करण्यात आमचा असा आहे की पाठीमागे जे घडलंय त्याच्यावर लय धुन धुन बसू नका। पाठीमाग काय अत्याचार झाले, काय काय वैताग झाले, हे सगळं धुन धुत बसायचं म्हणजे मेलेलं मड जमिनीत नोकरून काढायचं, त्याच्याकडे बघत कशाला, ते मेलेलं गाडलेलं भूत गाडू दे की आता कशाला द्यावं। आणि भविष्याच्या चर्चा करायच्या म्हणजे कारण नसताना इमारती वर चढत बसायचं। तुमच्या हातात फक्त वर्तमानच आहे ना, म्हणून सांगितलं परिमित, दिवसातून एकदा जेवायचं ब्रह्मचार्यांनी, दोनदा नाही। दोनदा जेवायचा प्रसंग जर असला तर मग दोनदा जेवण्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे असा नियम आहे। कोणाच्या घरात थोडस काम केलं पाहिजे जेवण्यापुरतं, भोजन करावे परिमित। ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये विविध सेवी लघवाशी यतवा काय मानसा या श्लोकावरचं चिंतन पहा। त्या श्लोकावरचं चिंतन आहे ज्ञानोबराईनी, साधकानं किती जेवावं ते सांगितलंय। प्रवचनात बसलेल्या सगळ्या लोकांना ते लागू नाही तशी काही काळजी करू नका, आपल्यासाठी नाही ते, साधकाचा विचार चाललाय। आपला काय विचार आहे गुलाटो, हे साधकाचं चाललेलं आहे। आणि अंगा बळी यावे, तीन ओळ आहेत शोधून काढा, क्रमांक सांगता येत नाही, श्लोक सांगितलाय। विविध सेवी लघवाशी यतवा काय मानसा, आणि अंगा बळी यावे। माणसं का जेवतात? अंगात बळ यावं म्हणून। साधकानं बळ येणे तर लक्ष ठेवायचं नाही, ना तरी क्षुधा जावे, भूक गेली पाहिजे। वाडा म्हणला अजून दोन एक चतकुर खपल, रात्रीच्या महाराजांनी सांगितले अर्धच का जेवायचंय, 25% जागा हवेसाठी ठेवायच्या, 25% आकाशासाठी, आणि राहिलेलं 1/2 अर्धा कोतळा भरायचंय। आपण 25% ठेवत नाही, 10% ठेवत नाही, 2% ठेवत फुल। जसं इमारतीत असल्या टाकताना कॉम्प्रेसर लावून सळ्यानं कुसतात ते स्लॅब खिडका भरू नये म्हणून, तसं आपलं चाललेलं आहे प्रश्न। फलटणच्या कार्यकर्त्यांनी बी अशा काही पंक्त्या आणलेल्या आहेत भारी, मलाच पश्चाताप झाला की आपण दुपारी जेवण का बंद केलंय कोणा ठाऊक। कारण दुपारी जेवण बघावं तर भजी, लापशी, पुरी, भाजी, तेवढं कमी आणखीन कोशिंबी, आता काय करावं, तोंडाला पाणीच सुटत आहे, पण म्हणतो पण तिकडे येत नाही दिवसांनी, बघून वाईट वाटतंय ना। का सांगितलंय मी आपल्याला चिबेचे पुरावे म्हणून, पूर्ण भूक जाण्यासाठी जेवायचं नाही, अंगात बळ येण्यासाठी जेवायचं नाही, का? जिभेचे पुरावे मनोरथ, जिभेचे मनोरथ पुरण्यासाठी नाही जेवायचं। जीभ काय अजून खात म्हणते, भोजन करिता विखी या तिही ते न लेखी,
तीन पथ्य सांभाळायचे म्हणजे तीन निकष लावायचे, नाही तसं ज्ञान महाराज सांगतात. आहारी मिती संतोषी माप नसे. म्हणला मी रोज दीड भाकरी खातो, आज चपाती असल्यामुळं चपाती म्हणजे डबल झाली पाहिजे ना, कमीत कमी तीन तर हरकत नाही. ह्याला मापानं जेवण म्हणतात लक्षात. म्हणलं रोज तीन पुऱ्या खातो म्हणजे तीन चपात्या खातो म्हणजे एका चपातीमध्ये चार पुऱ्या बसल्या तर चार ते बारा हरकत नाही. बारा म्हणजे कॉमन मध्ये. आता उलट आहे ऐका, म्हणजे अन्न वेगळं कॅलरी वेगळी. एका भाकरीमध्ये जेवढी कॅलरी आहे तेवढी कॅलरी एका चपातीत आहे. ऐका बरं का आता, आणि तीन चपातीमध्ये जेवढी कॅलरी आहे तेवढी कॅलरी एका पुरीत आहे. आता कसं तीन चौक बाराचं माप असायचं आपलं? म्हणून शास्त्र सांगतंय ज्या दिवशी चपाती असेल त्या दिवशी जरा कमी हात ठेव, पुऱ्या असल्यावर आणखीन माग असं. पण आपलं उलट आहे, पुऱ्या म्हणलं आणखीन जरा पुढं. आहारी मिती संतोषी माप नसे, दोन ओव्या झाल्या. तिसरी ओव्या अनशनाचे निपावके. साधकानं खायचं नाही ना, नाही खाल्लं तर काय होतं? हे शरीर आहे, शरीरामध्ये अग्नी आहे, त्या अग्नीला प्रज्वलित राहण्यासाठी आहुती द्यावी लागते लक्षात ठेवा. अहं वैश्व अनवरो होतो, रोज वरनं आहुती द्यावी लागते, तो अग्नी असा प्रज्वलित राहतो. आपण म्हणतो ना पोटात नुसतं कावळं वराडते, ती कवा कावळा गेला पोटात, मला अजून दिसलं बी नाही कसं वाढायला लागला. आपण पोटात नुसतं आगडोम उठलाय, आगडोम हे पोटात आगडोम उठतं ना ज्यावेळी भूक लागते ना, त्यावेळी ते जठर असतं ना, जठर जठर म्हणजे ऊसाचा चरक आहे देवा. ऊस गेल्यानंतर त्याचे स्पीड कमी होतो, ऊस नसल्यानंतर त्याचा स्पीड वाढतो ना. जठरामध्ये जर अन्न गेलं नाही तर जठर भगभग जास्त करतं सारखा, त्याला म्हणायचं आग पडली आहे, कावळं कावळं वराडते ती. अनशनाचे निपावके, आपण न खाल्ल्यामुळं पोटातला अग्नी जो भडकतो ना, हरपता प्राणपोखे. आणि त्या अग्नीला जर आहुती मिळाली नाही तर तो अग्नी मंद होईल. आणि तो जर अग्नी मंद झाला तर अग्नीवर अवलंबून असलेलं जे प्राणतत्व, ते प्राणतत्व शीतल होईल, प्राणतत्व व्याकुळ होईल ना. हरपता प्राणपोखे इतुके नि भागे मोठके अशन करी. मग तुम्हाला मी खरं सांगतो, आपण कमी खायला लागलो की मग लक्षात येतं की जास्त किती खात होतो, तोपर्यंत नाही. हा विषय गोड आहे पण थांबून चालत नाही, म्हणून भोजन करावे परिमित. पुरुषासाठी सांगितले स्त्रियांनी आपल्या अंगावर ओढून घेऊ नका, जे पुरुषासाठी सांगितले ते तुमच्यासाठी, असं उलट करा त्याच गणित. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या दान करू नये. स्त्रिया म्हणतील आमचाच कसा नियम, तुम्ही तसं उलट करायचं. एकांती लोकांती पुरुषाशी भाषण असं उलट करायचं का अर्थ त्याच्यात? प्राण गेल्या दान करू नये, साधकाचं सांगितलेलं आहे. तुका म्हणे आयुष्या साधनी जोर आहे, तोची ज्ञान लाहे गुरु कृपा, पूर्व पुण्य ठेवा ओढव. मद न घडता सेवा. तुकोबारांच्या जीवनामध्ये गुरुकृपा कशी झाली, त्याच्या अगोदर तुकोबारांचं जीवन साधकाच कसं होत, याच्यासाठी त्यांचे दोन अभंग खर्च केले, अर्धा तास खर्च करून तुकोबारांची साधना कशी होती पहा. आता तुकोबारांची साधना कशी होती त्याचे तीन टप्पे तुम्हाला मी सांगणार आहे. पहिला टप्पा सांगतो की तुकोबार परमार्थ कसा करत होते. वृक्ष वल्ली आळवी पक्षी सुस्वरे आळवी पक्षी सुस्वरे आळवी पक्षी सुस्वरे आळवी पक्षी सुस्वरे आळवी
भाषाचा साधन आहे का? साधन कशी साधन होती तुकोबारांची? तुकोबारांनी जी साधन केली ती कुठं जाऊन केली सांगितलं का? घोराडा, भामचंद्र, भंडारा। येणे सुखे रुचे एकांताचा वास बोला, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुण दोष अंगा येत, नाही गुण दोष अंगा येत, नाही गुण दोष अंगा येत, वृक्ष किती लागते? एक खोली दहा बायची झाली झाली मला एवढी बारकी खोली होई मला किती खोली लागते? बसायला काय लागत? गादी, गादी आकाश मंडप पृथ्वी आसन बोला, आकाश मंडप काय अंगावर घातला असेल? एका डोंगरावर गेलो, डोंगराचं नाव सांगत नाही, नगर जिल्ह्यात आहे, फक्त जिल्हा सांगतो। एका डोंगरावर गेलो तो मला वारकरी नेलं त्या महंताच्या खोलीत, त्या महंताच्या खोलीतला विलास बघितला, बाहेर निघून आला कडे, म्हणलं मला बोगडी दे, मला ते नको। त्याच्या अंगावरची जी छाटी आहे भगवी छाटी, त्या भगव्या छाटीचं एकंदर वस्त्र पाहिलं तर माझ्या लक्षात आलं त्या संन्याशाच्या एका छाटीमध्ये माझे तीन ड्रेस येतील। ती परमार्थ बदलत चाललाय, वारकरी संप्रदायही बदलत चाललाय, लक्षात ठेवा। वारकरी संप्रदायाचा अंतरंग बदलत चाललाय, हे जे आता चालू आहे यातला आपल्याशी संबंध ठेवलाच नाही लोकांनी सध्या। मग काय लागत काय? कंका कमंडलू देह उपचारा बोला, कमंडलू देह उपचार, कमंडलू देह उपचारा, कमंडलू देह उपचार। किती वाजले? किती वाजले? कुठे कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? गड्याल होय जाणवितो वारा अवसरू। तुकोबारा सांगतात किती वाजले मला वारा सांगतो, जाणवितो वारा अवसरू। राहण्याची व्यवस्था झाली पृथ्वी राहण्यासाठी, पांघरण्याची व्यवस्था झाली आकाश मंडप,
अंगात घालण्याची व्यवस्था झाली ना कंथा कमंडल बस किती वाजले मंडळी सवा पाच आजचं प्रवचन साडेपाच ला सुटत नाही काय काळजी करू नका आजच्या दिवस कीर्तनकारांचं तसाच करावं देशील त्यांच्यासाठी चाललंय किती वाजले वारा सांगतो अजून खाण्याचा विषय कोण निघालाय खाण्याचा विषय कोण निघालाय हरी कथा भोजन परवडी विस्तार हरी कथा भोजन हरी कथा भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार देवरुची करुणी प्रकार देवरुची ही साधना लक्षात ठेवा ऐका महिला मंडळ ऐका ही साधना पुरुष मंडळी ऐका ही साधना आपल्याला साधना साधत नाही आपल्याला संतना साधली तुका म्हणे तैसा ओतला सेठसा जीवनाची साधना काय होती आपण कशी एकांतामध्ये साधना केली असेल निर्वाहासाठी किती लागत द्या ना संग्रह सोडून द्या स्वीकार केला नाही संग्रह सोडून द्या संग्रह वेगळा स्वीकार केला नाही संग्रह काय माझ्यासारखा मनुष्य संग्रह करत नाही खरंच करत नाही पण स्वीकार करतो मी मला वाटतं तेवढं एखाद्या पोराला द्यायला होईल त्याला मला कधी कधी स्वतःची खंती ती परवा मी ठोंबरे भाऊनं बोलून दाखवलं नाही विश्वास आमचा विश्वास पाटील त्याला मी सहज बोलून दाखवलो बापू जाताना एखादी गाडी थांबते जाताना गाडी थांबते एखादी गाडीतली माणसं उतरतात दर्शन घ्यासाठी आणि माझ्या मनात उगतच विचार येतो काहीतरी देतील आपल्याला हा विनोद नाही खरं आहे मी काल परवा विश्वासला सांगितलं गड्या कसली अवस्था माझी बेकार आहे म्हणलं मला तरी हे माहित आहे की लोकांनी मला कोणी काय दिलं तर मी ठेवत नाही जवळ तरी मला असं वाटतं की गाडी थांबल्या काहीतरी देतील हा माझ्या खोलीत या तुम्ही माझ्या जवळ तुम्हाला शाल बिल काय मिळणार नाही आली शाल की मी उचलतून दुसऱ्याला देऊन टाकतो काय आवश्यकता नाही कपडे ठेवायचे नाही काय ठेवायचं नाही जवळ पैसा ठेवायचा नाही तरी मला असं वाटतं की फलटणवाल्यांनी बरं का नामदेव महाराज जरा चांगली घ्या म्हणजे मी वापरावे अशी घ्या उलंची मिळेल तर लय चांगलं होईल असं मला वाटत मग मला विशेष वाटलं बाबा मला जर असं वाटत तर ज्यांना साठवावं वाटत त्यांना काय वाटत संग्रह केला नाही त्याच्या पुढचा ऐका स्वीकार केला नाही संग्रह सोडून द्या काय दिला ठेवा काय दिला ठेवा काय दिला ठेवा काय दिला ठेवा आम्हा विठ्ठल जीवावा आम्हा
सरदार विठ्ठल शिवावा आमा विठ्ठल शिवावा अवस्था जाणणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना साधू संत कळत होते देवा. त्यांची मातोश्री होती जिजाभाऊ. जिजाऊंना साधू संतांचा लय आदर असायचा. राजे आपल्या जवळ तुकोबा नावाचे सद्ग्रस्त राहतात. जमलं तर कधी त्यांचा आशीर्वाद घ्या. जिजाऊ सहज सांगतात. एक लक्षात, तुकोबारांची शिवाजी महाराजांची किती गाठ पडली होती, तुकोबारांची समर्थांची गाठ पडली होती का नव्हती, याचा सध्या लय उहापोह चाललाय सध्या जोरात. काही लोकांचं म्हणणं समर्थांचा शिवाजी महाराजांचा कधीच संबंध आला नाही. बरं, ठीक नाही आला त्याला. तुकोबारांचा शिवाजी महाराज सारखाच आला असं नाही काय. शिवाजी महाराजांचा आणि तुकोबारांचा संबंध जास्त आलेला नाही. त्याचं कारण सांगतो. तुकोबारांचं निर्याण आहे 1649. 1649 तुकोबारांचं निर्याण, वैकुंठ गमन 1649. त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वय होतं फक्त 19 वर्षेच. ते छत्रपती नव्हते त्यावेळेला. 1674 म्हणजे तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर 25 वर्षानंतर शिवाजी महाराज छत्रपती झाले. पण जिजाऊंनी सांगितलं होतं की तुकोबा नावाचे सद्ग्रस्त आहेत, कधी तर त्यांचा आशीर्वाद घ्या. राजघराण्यातल्या लोकांची पद्धत राजघराण्यासारखी असती. थोरा मोठ्यांच्या भेटीला एकदम ते जात नाहीत, अगोदर अनुमती मागतात. तुकोबारांना भेटीला येण्यासाठी अनुमती मागण्यासाठी म्हणून महाराजांनी काही माणसं पाठवली आणि राजघराण्याच्या रिवाजाप्रमाणे त्या माणसांच्या बरोबर तुकोबारांच्यासाठी काही वस्त्र काही आभूषण पाठवली. ती राजघराण्याची पद्धत आहे. ही सगळी मंडळी देहूत गेली. विचारलं जिजाऊंना, महाराज कुठे भेटतील? काल सांगितलं ती वैतागली होती. गेलं असतील भांडारा डांगराव जा तिकडे. बरं, तुम्हाला बी काम नाही. आले विचारायला कुठं महाराज गेलेत. ती मंडळी भंडारा डोंगरावर गेली. तुकोबारांची साधना चाललेली आहे. एकांत प्रिय साधना आहे तुकोबारांची. पण घोड्यांचा आवाज येतो टापांचा. कोणाला कोणाला आणखीन विक्षेप करायला आली मंडळी. महाराजांचे अमात्य होते, सेवक होते. त्या लोकांनी मोरोपंत पिंगळे हे प्रधान होते शिवाय महाराज. नमस्कार केला सर्वांनी. बसा मंडळी. कुठून आलात? पुण्याहून. वा महाराज, आम्ही शिवाजी महाराजांच्याकडून आले. अरे अरे वा, चांगली गोष्ट आहे. भाग्यवान आहे. जिजाऊंचा सुपुत्र आहे तो चांगला. शिवाजी महाराजांची कीर्ती सुद्धा तुकोबारांच्या कानावर गेलेली आहे. शिवाजी महाराजांचं स्वराज्याचे नाव सुरू झाले. चांगली गोष्ट आहे. त्या लोकांनी तोपर्यंत ताटावर रुमाल झाकले. तो रुमाल उघडला महाराजांच्या पा. अरे अरे अरे, हे काय? तर त्याच्यामध्ये द्रव्य होतं सोन्याच्या मोहरा. दुसरं ताट होतं ते उघडलं तर त्याच्यामध्ये भरभरी पोषक होते. अरे 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 अरे, महाराज आपल्यासाठी पालखीचा मान दिलेला आहे. तुकोबाराय वैतागले, हे आम्हाला लागत नाही. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात पडे. इति बंडा महाराज उवाच. न काढा घातला, न काढा. अरे अरे, हे काय? हे नको, वैतागले तू खबर आहे. हे आम्हाला नको घातलं. काय, तुमच्या राजाने आमची काय परीक्षा केली? एकदम चेहरा बदलला. एकदम आम्ही असे आहोत? आम्ही लोभी आहोत? आम्हाला धन असते? एकदम चेहरा बदलला. बरोबरची मंडळी गारटली. काय समजत नाही बुवा. अरे कोण तुमचा राजा? काय समजतो तो आम्हाला? पैशामध्ये किंमत करतो काय आमची तो? वैतागले तो खबर आहे. दिलं उत्तर लिहून. तुम्ही कळले की उदार साठी परसाची का?
तुमचा अवधारी कळाला आम्हाला, परीक्षेसाठी गार देता काय? जा तुमच्या राजाला सांगा, त्याला सांगा म्हणू आमच्यासाठी लागत नाही। तुला वाटत असं आम्हाला बरं वाटावं ना, तर मग एक काम कर, आम्ही ते ने चुकी तुका म्हणे आईच्या साधने, तुका म्हणे आईच्या साधने तो राहे, तुका म्हणे आईच्या साधने तो राहे, तुका म्हणे आईच्या साधने तो राहे, तोची ज्ञान लाहे गुरु कृपा, तोची ज्ञान लाहे गुरु कृपा, नावे जो लुक्यता काय नावे। अशी साधना होती तुकोबारांची नुसती, लक्षात ठेवा, नुसतं चिंतन नव्हे, चिंतनाला प्रतिबंधक असलेलं सरळ टाकणं हे चिंतनाचं अंग आहे, लक्षात ठेवा। नावडे जन धन माता ते चिंतन आहे, नुसत्या वह्या उघडून वाचल्या म्हणजे संपलं नाही, महाराजांची खोली बंद आहे काय? महाराज चिंतन करतात। म्हणलं कसलं चिंतन करतात? संध्याकाळी काय सांगायचं त्याचं चिंतन आत्ता चाललंय। हे म्हणलं चिंतन नव्हे, हे रिपीटेशन आहे, याला चिंतन यावर याला आवृत्ती म्हणतात, आवृत्ती आवृत्ती द्यायची चाललेली आहे। संध्याकाळी काय सांगायचं, दुपारी पाठ करायचं, हे माझ्यासारखा मनुष्य त्याला चिंतन म्हणायला तयार नाही, लक्षात ठेवा। मी चिंतन त्याला म्हणतो, लक्षात ठेवा। चिंतनाच्या सुखे ए, चिंतनाच्या सुखे ए, चिंतनाच्या सुखे, चिंतनाच्या सुखे, तुका म्हणे नेणे दुखे, तुका म्हणे नेणे दुखे, तुका म्हणे नेणे दुखे, तुम्ही ऐका ओ संत, तुम्ही ऐका ओ संत, चिंतनामध्ये दुःख येत नाही ते चिंतन आहे। पाठ करून सांगणं ते चिंतन नाही म्हणत आहे, लहान पोरक नाही पाठ करत आहे, बे के बे बे दोन्ही चार बे ते सकाळ, त्याला बी चिंतन म्हणलं पाहिजे। मग ते चिंतन, हे चिंतन तुकोबारांचं, ह्या चिंतनाची अवस्था पहा, या चिंतनाची अवस्था आहे। नाही 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 नाही, मग नाही किती, मग कोम अवस्था समान वैतागले तू खबर आहे। काय समजता धन तुम्ही? धन आम्हाला गोमावर उचला उचलायला लागलो, ही साधन आहे तुकोबारांची। तुमची काय कल्पना, शिवाजी महाराजांना तुकोबारांच्या बद्दल राग आला असेल काय? सगळं पण नाही ठेवणं, ज्या दगडावर धनाचं ताट ठेवलं होतं त्या दगडाला सांगितलं, गदडे मी तुझ्यावर बसून भजन करतो, द्रव्याचा विठाळ धरते तू, विठाळ वाद झाला ना तुला, जा 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 उठ 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 जा इंद्रायणीमध्ये आंघोळ करून जा। तो दगड इंद्रायणीमध्ये गेला आणि दगड इंद्रायणीत आंघोळ करून मग परत आला, मग तू उभं राही त्याच्यावर बसले, राम 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 राम, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची दड त्याहुनी दगड बरे देवा। सध्या दगडांच्या स्पर्धा चाललेल्या आहेत, कोणाचा रेट जास्त आहे कठीण आहे लक्षात। तुकोबारांचं जीवन तुमच्या पुढे मी ठेवतोय, कशी साधना होती, कशी साधना होती, त्या साधनेमध्ये लोभ नव्हता, त्या साधनेमध्ये काम नव्हता। मंबाजी बाबांनी वारंगणा पाठवली, तिला नमस्कार केला, जाई वो तू माते नकरी साधा, तिला स्पर्श सुद्धा केला नाही। अंतःकरणात लोभ नव्हता, अंतःकरणामध्ये काम नव्हता। मंबाजी बाबांनी कोणतं तर निमित्त करून तुकोबारायन काट्याने मारावं, काठीनं नव्हे काट्याने,
म्हणजे बाबळीची पांढर असते ना, त्याने मारलं तरी सुद्धा अंतःकरणात क्रोध नाही. ज्याने काम क्रोध लोभ जिंकला त्याच नाव आहे आयसी कर्मसाम्य दशा. हे तुकोबऱ्यांच जीवन लक्षात ठेवा, कस जीवन होत तुकोबऱ्यांच. पाटलांनी बोलवलं, बुवा मळ्यात या, त्याला रस बी देतो ऊस बी देतो. मळ्यात गेले, पाटलानं ऊसाची मुळी दिली. तुकोबारे रस पिऊन आले, ऊसाची मुळी घेऊन तुकोबारे आले. पोर रस्त्यात बघितले, बुवा बुवा वा भोंगा झाला. ऊस द्या म्हटल्यानंतर ऊसाच्या मुळीतला ऊस काढावा आणि त्या पोराला द्यावा. ज्या पोराला ऊस मिळाला ते पोर ग बसत होय. हे शिवजा लेका तू खबो ऊस वाटतोय चल. मग शिवजा आला, रामे आला, गोमे आला, प्रत्येक जण बुवा ऊस बुवा ऊस. मागल त्या पोराला ऊस देतच राहिले, वास विशेष आपण अंगूस कुठं राहिला. एकच ऊस राहिला कसा कुणाला टाकू, तेवढा घरात आणला आणि टाकला घरात. गोंगडी टाकली, बसले, दमले होते. आवडीनं बघितले एकच ऊस. हे काय एकच ऊस? हा काय पाटील आहे एवढा कंजूस, एका ऊसासाठी तेवढं रांगात दोन दोन कोस नेलं होय. कशाला? अगं पाटलाला नाव ठेवून ऊस, पाटलाला ऊस भरपूर दिले होते, म्हणजे चांगली मोळी दिली होती, म्हणून तर मला घाम आला बघ. हा मग गेली कुठं? रस्त्यात नेली पोराने. अरे बापरे मुलांनी तुम्ही दिले ह का दिले? त्याने मागितले. किती सरळ उत्तर आहे हो. प्रवचनात बसलेल्या किती ग्रस्ती लोकांकडे असलं उत्तर असं सांगा, त्याने मागितलं. उद्या फल्टर मध्ये भाजी घ्या आणि घरी जा, लोकांनी मागितली देऊन टाक भोपळा. शेव घ्या शंका. वा वा चांगलं सांगताय की आम्हाला तुम्हाला. त्यांनी मागितले हो, दिले दिले. जिजाबाई वैतागली, महाराज दुसऱ्यांच्या पोरास देताना आपली पोरं देणार नव्हती का? घरात चार पोरं देणार नाहीत का? तू खोबर आहे म्हणले. आवडे किती वेळ आहे तू? अगं घरातली पोरं आपली आणि बाहेरची दुसऱ्याची असतात का कुठं? सगळीच बोलं आपली आहेत. आता बरं आहे का सांगा, एवढं उच्च तत्वज्ञान पेलण्याची क्षमता तिची होती होय. काय सांगायला लागलाय बाहेरची पोरं आपली म्हणून? काहीतरी वगैरे बोलायचं बाहेरची पोरं आपली. अगं सगळं जगच आपलं आवडे. जग आपलं आहे, त्या जगानं बरं आपलं सगळं वाटून केलं तरी जग आपलं आहे. अगं खरंच आपलं आहे, त्याला नाव ठेवू नये बुवा. आता तुकोपर्यंत तत्वज्ञान आवडीच्या लक्षात कसं यावं सांगा. ती बिचारी वैतागली म्हणली, बघ मग सगळे आपलीच पोरं होती तर मग एवढा एक तर कशा त्या बी देऊन टाकायचा कोणाला तरी, कशाला आणला घरी? तुकोबर आहे म्हणले. आवडे अगं घेणारी पोरं संपली म्हणून आला नाही तर नसता आला. तुमची काय कल्पना? तो कुमारांनी स्पेअर शिल्लक ठेवून आणला ऊस. नाही घेणारी मुलं संपली म्हणून तो घरी आला. मग ज्या दिवशी श्रीखंडाची पंगत आहे त्या दिवशी कार्यकर्त्यांना सांगितलं जात एकदा वाढायचं, श्रीखंडाची बादली माग आणायची, परत न्यायची नाही. आता मागुता येईल फेरा. असं कुंभेकर म्हणतात असा माझा आरोप नाही. कारण अजून मला 3 दिवस इथं राहायचं आहे. आपल्यावर कुंभेकर महाराज म्हणलं की रागारागण बघतील असं मी का म्हणलो होतो असा माझा आरोप नाही. मी सांगतोय जनरल पंक्तीत काय चालतं ते सांगतोय तुम्हाला बाकी. आणि मग जेवता जेवता आम्ही विचारलं बाटली श्रीखंडाची आणा वाढणार म्हणला आणा आणि आम्ही काय माग माती खावं काय आणायला. कठीण गोष्ट आहे. आयसी कर्म साम्य दशा. साधूची अवस्था लक्षात ठेवा. सद्गुरूची भेट कधी होते? आता होत नाहीये, या आजच्या प्रवचन होत नाहीत. म्हणलं आजच्या प्रवचनच्या वेळी पण नाहीच झाली, झाली प्रवचनच्या वेळी संपल्या तर अजून तर सद्गुरु आलेच नाहीत. होणारच नाहीत होणार बापू, का होणार नाही? आणि मग बहु अवघड कसं म्हणायचं? आजच्या प्रमाणे बहुळ करणार.
नाही राहील. कशी साधना होती? परस्त्रीचा अभिलाष नाही, धनाचा लोभ नाही. कुणी अन्याय केला तर त्या अन्यायाचा क्रोध नाही अंतकरणामध्ये. कधी आसक्ती नाही. जी आपली मुलं आहेत, जी बाहेरची मुलं आहेत, त्या सगळ्यांच्या विषयी एक साम्य दर्शन आहे. याला म्हणतात आईसी कर्म साम्य दशा. तुकोबारांच्या जीवनात ही सर झाली. पाठीमागची ओळी सांगतो. धरवणी वेचे सरे. पूर्वजन्मामध्ये जे काम केलेलं आहे ते धरवणी म्हणजे संचित. वेचे सरे भोगून संपलं. धरवणी वेचे सरे प्राचीन भोगे पुरे. प्राचीन म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध भोगाने संपलं. संचित भोग संपून संपवलं. प्रारब्ध शरीराच्या भोगामध्ये चालू आहे. क्रियमान नाहीच आहे. नव्हे तर ही काय करू. आयशी कर्म सांगण्यात अशा म्हणजे भोगाने संचित सारायचं असतं. चालू भोग आहेत शरीराला, त्या भोगाचा संबंध प्रारभोग भोगावरही द्यावा. प्रारब्धात लावायचा असतो. आणि क्रियमान कर्म करायचंच नसतं. कर्म करायचं नसतं असं नाही. क्रियमान कर्म करायचं नसतं म्हणजे काय? म्हणजे क्रियमान कर्मामध्ये काम्य किंवा निषिद्ध हे कर्म करायचं नाही. आले भागात ते करायचं लक्षात ठेवा. प्रवचनाचा समारोप करतोय पण जाता जाता लक्षात ठेवा की घरात गेल्यानंतर म्हाताऱ्या माणसाने सुद्धा लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये वय झाल्यानंतर निष्क्रिय व्हायचं असतं नाही. निष्क्रिय होऊ नका, निष्काम व्हा. निष्क्रिय होऊ नका. माझ्याजवळ जे लोक आहेत ना त्या लोकांना मी नेहमी सांगतो की माझ्याकडून काय तुम्हाला शिकायचं असेल तर हे शिका. मला निष्क्रिय मनुष्य मला आवडत नाही. माणसानं सतत काहीतरी काम केलं पाहिजे. कोणताही प्रश्न असत असा आहे. जीवनामध्ये निष्क्रिय बनू नका, निष्काम बना. ज्या क्रिया कराल ना त्याचा अभिलाष ठेवू नका. निष्क्रिय बनायचं नाही. निष्क्रिय म्हणजे मग लोक म्हणतात काय असं कुठं असतं म्हणजे हरिभक्तीपरायण युवक मित्र भंडाताच्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एवढा मोठा सप्ताह चाललाय. तात्याला सांगितलं पत्रावळी घेऊन या म्हणून. घोटाळा येत आहे लक्षात ठेवा. आम्ही तसं समजू नये, तुम्ही तसं समजू नये हे नेहमी लक्षात ठेवा. निष्क्रिय बनायचं नाही. मी आज सकाळी विजयला असं विचारलं की म्हणलं आता पंढरपूरची वाटचाल संपली. म्हणलं कालपर्यंत नव्हतंच संपतेत मी दिवसभर नसायचो. आज सकाळपासून आहे. काल पंढरपूरच्या शेगावपर्यंत जाऊन पोहोचलो त्यामुळे आता वारी संपली. आता काय म्हणलं वाटचालीची गडबड नाही. काल विजयाला विचारलं म्हणलं गोपालला काही काम असलं तर सांग, जरा जाऊन करायची इच्छा आहे. मी आमच्या गोशाळेवर गेलो तर सगळं अगदी हाफ पॅन्ट घालून अगदी व्यवस्थित चाललेलं असं. आनंदानं काम करावं पण निष्क्रिय होऊ नका, निष्काम व्हा. निष्कामाची आवश्यकता आहे. शास्त्र निष्कामाची अपेक्षा करतं, निष्क्रियची नाही. निष्क्रियता शास्त्राला आवडत नाही लक्षात ठेवा. शास्त्राला गीतेला निष्कामाची अपेक्षा आहे, निष्क्रियची नाही. निष्क्रियची नाही. भगवान परमात्मा सांग कुतस्था कश्मलमिदम. मूर्ख लेखाचा शस्त्र टाकायला लागलाय. सांडी हे मूर्खपण. उठी गे धनुष्यबाण, धनुष्यबाण हातात घे. गीतेला हातातला धनुष्यबाण टाकलेला अर्जुन गीतेला आवडत नाही. ज्या अध्यायामध्ये हातातला धनुष्यबाण टाकलेला अर्जुन आहे ना त्या अध्यायाला नाव आहे अर्जुन विषयादियोग. है ना हे मुक्त अर्जुन संकेरतोपस्तोपाविषद विसृज्य सशरम चापम शोक सर्विघ्न. पहिल्या अध्यायातला अर्जुन असा आहे लक्षात ठेवा. असा अशा हात आहे असा संचित चेहरा पडलाय. पहिल्या निष्क्रिय झालाय. धनुष्यबाण टाकून दिले, रथात खाली उतरलाय. असला अर्जुन गीतेला नको आहे. गीतेला कोणता अर्जुन पण आहे. गीतेला अर्जुन पाहिजे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः. धनुर्धारी अर्जुन पाहिजे गीतेला. धनुष्य टाकलेला अर्जुन गीतेला आवडत नाही.
गीता सांगते ज्या ठिकाणी धनुष्य टाकलेला अर्जुन आहे त्या अध्यायाचं नाव गीता सांगते तो अध्याय अर्जुन विषाद आहे. आणि ज्या ठिकाणी धनुर् हातामध्ये धनुष्य घेतलेला अर्जुन आहे तिथं गीता सांगते मोक्ष संन्याळा घेऊ सर्व गीता तीर्थ संग्रह. तिथं गीता सांगते तत्र श्री ही विजयो भूती ध्रुवानीती. लक्षात ठेवा चार येतात घेऊन तत्र श्री ही असा क्रियाशील अर्जुन जिथं आहे ना जिथे योगेश्वर जिथे क्रियाशील अर्जुन त्या ठिकाणी श्री तिथं संपत्ती येते. काल घोड सांगितलं महाराजांनी बघा संपत्तीच आता माझ्या तर कुठं लक्षात आहे लक्ष्मी नाही नाही अलक्ष्मी लक्ष्मी आणि महालक्ष्मी फार गोड सांगितली. अन्यायाने मिळालेली लक्ष्मी नाही ती अलक्ष्मी आहे. काही न्याय काही अन्याय लक्ष्मी नुसत्या नीतीने मिळवल्या ती महालक्ष्मी कशी संपत्ती आहे संतांकडे लक्षात. तत्र श्री ही तिथं श्री आहे विजयो तिथं विजय भूती भूती म्हणजे ऐश्वर तिथं ऐश्वर नीती. आता ऐका चार पद सांगितली श्री विजय भूती आणि नीती चार बापू चार पद सांगितली पण चार पदामध्ये चार पदाला विशेषण नाही एका पदाला फक्त विशेष आहे ध्रुवानीती. ध्रुवानीती म्हणजे शाश्वत नीती. गीता सांगते अंतःकरणामध्ये शाश्वत नीती ठेवा. शाश्वत नीती ठेवली ना तर पाठीमागची तीन आपोआप येते. ध्रुवा श्री म्हटलं नाही बरं का श्री श्री ध्रुवा नाही तर संपत्ती कुठं ध्रुवा असते काय ती थांबते काय ते विजय विजय बी ध्रुव नसतो कधी कधी ह्या पार्टी जातो कधी त्या पार्टी जातो. भूती ऐश्वर ऐश्वर तर कुठं ध्रुव आहे पण नीती नीती ध्रुव असू शकते नीती ध्रुव असू शकते लक्षात ठेवा. ध्रुवा नीती म्हणजे शाश्वत नीती ज्याने आपल्या जीवनामध्ये कधीही नीती सोडली नाही हे केव्हा मिळतं यत्र पार्थो धनुर्धरा. सांगितलं समारोपामध्ये बोलतोय तुमच्याशी की निष्क्रिय बन नका मग निष्काम बना. जेवढे निष्काम बनाल तेवढे भगवंताला प्रिय व्हाल आणि जेवढे निष्काम बनाल त्यांच्यावर जगद्गुरु तुकोबारांच्या सारखी गुरुकृपा होऊ शकते. ऐसी कर्मसाम्य दशा होय जे तिरेशा ते सद्गुरु अपैसा भेटीची की म्हणून चार वेद आणि सहा शास्त्र ज्याच्या मुखोद्गत आहेत असा दशग्रंथी आणि योगामध्ये निष्णात असलेला रामेश्वर शास्त्री सरांचा असा प्रकांड पंडित तो पंडित साक्ष देतो मंडळी मंडळी तुका वाणी नाही मंडळी तुका शूद्र नव्हे मंडळी तुकाला जातीचा निकष लावू नका. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुधा तुका विष्णू नाही दुधा धन्य तुकोबा आ
पुरुषार्थ 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 धन्य तू कोवा समर्थ राज्य संपल्या